गेल्या 15 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे इथला धान उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. धान उत्पादनासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे, मात्र पावसानं ओढ दिल्यानं धानाचं पीक वाळू लागलंय. अशातच उन्हाचा तडाखा वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जमीन भिगाळली आहे, विहिरीने तळ गाठलाय, पाण्याअभावी धानाच्या पिकानं मान टाकली आहे, उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्यात. भंडारा जिल्ह्याच्या पलाडी गावातली ही परिस्थिती. जागेश्वर चांबलाडे यांच्याकडे 2 एकर शेती असून त्यांनी या हंगामात धानाची लावणी केली. मात्र गेल्या 15 दिवसापासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या शेतातील धानाचं पीक धोक्यात आलंय. चांबलाडे यांची कोरडवाहू शेती असल्यामुळे पावसाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. अशी वेळ आलेली आहे की आपण जर आता ह्या 2-4 दिवसात क्या पाऊस न आला तर आमच्या म्हणजे फसलच वाया गेल्यासारखी होणार आहे. त्याचं काय रोवणे वारून गेले आमच्याले, मग आम्ही त्याच्या का करावं त्या समोर त्याचा उपयोग का करून आला, म्हणजे काम का एकदम फसल बी गेली आणि पैसा बी गेला, सर्व गुतून गेलं. भंडारा जिल्ह्याचा विचार करता दरवर्षी 1330 मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत 84% पाऊस झाला असून 70%हून अधिक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उसळलं आहे. आणखी 15 दिवस पाणी नाही आलं तर पूर्ण सरसकट धान पूर्ण रोप वारून जाईल आणि काही फायदा होणार नाही. भंडारा जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची पेरणी केली. मात्र पावसानं ओढ दिल्यामुळे 15 जुलै नंतर रोवणी झालेल्या धानाचं पीक धोक्यात आलंय. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची पिकाची अवस्था काही प्रमाणात चांगली आहे, मात्र कोरडवाहू शेतकरी पुरता अडचणीत आलाय. त्याला प्रतीक्षा आहे ती आभाळात बरसणाऱ्या पावसाची. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.